नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आम्ही आता आलेलो सौगोटा, म्हणजे इथं गरम पाण्याचे झरे आहेत आणि ते झरे बघण्यासाठी आम्ही आता खाली चाललेलो आहोत. तर इथून हे गाव सौ आहे आणि इथून थोडं खाली चालत जायला लागतं. तर तुम्हाला इथं महाडपासून 1 किलोमीटर अंतरा नाही सॉरी 2-3 किलोमीटर अंतरा होईल. महाडपासून ती महाडपासून 3 किलोमीटर अंतरावर होईल हे सौगोटा म्हणून ह्या गावाला बोलतात. आणि इकडे तुम्हाला एक बोर्ड लावलेला आहे, तो दाखवतो तुम्हाला. तो काही इथं स्टॉप आहे, ही निशाणी आहे इथली. या स्टॉपवरून खाली रस्ता आहे. हा बघा इथं, हा इथं बोर्ड लिहिला आहे, पण ते बोर्ड जरा बरंच जुनं असल्यामुळे त्याचं नाव बरोबर दिसत नाही, पण गरम पाण्याचे झरे म्हणून हा बोर्ड इथं लिहिलेलं आहे. आणि इथून आपल्याला खाली जायचं आहे, या खालच्या भागात जायचं आहे. तर चला आता दाखवतो तुम्हाला खालून कसा रोड आहे आणि कसं जायचं ते. इकडे विक्रम वगैरे सर्व चालू असतात. तुम्हाला महाड वीरेश्वर मंदिराजवळून इकडे विक्रम येतात सर्व. आणि इथं जर कारने आला तर मी गाडी जशी इथं पार्क केले तशी गाडी पार्क करून त्या समोरच्याच बसस्टॉपच्या बाजूने हा आतमध्ये रोड गेलेला आहे. चला बघूया आता. मित्रांनो, हे जे तुम्हाला दिसते हे आहेत लोहाळे. आता हे लोहाळे हा वनस्पतीचा प्रकार आहे आणि हा खूप नदीमध्येच बघायला मिळतो, पण हा इकडे बांधावणी पण आहे. म्हणजे एक आम्हाला कविता होती, महापुरे झाडे जाती परंतु लोहाळे वाचती. म्हणजे महापूर जरी आला तरी मोठे मोठे झाडे वाहून जायचे, पण हे लोहाळे कधी एवढे नम्र असतात, वागतात असे असे, ते तुटतच नाहीत, पण ते पूर्ण पुरामध्ये वाचतात, त्याला लोहाळे बोलतात. हे लोहाळे हा लोहाळे प्रकार आहे वनस्पतीचा. आणि हा तुम्हाला माहिती हा भांबरूड आहे. हा भांबरूड आता खूप उगवलेला आहे. आणि इकडं ह्या तुरीची झाडं लोकांनी लावलेली आहेत. पूर्ण तूर आता थोड्या दिवसांनी काही दिवसांनी तुरी येतील या.
किती लॉ आले आहेत बघा, हे बघा, हे भरपूर आहे तिकडे, हे बघा, हे इथं पण भरपूर आहेत. आणि हे जी गरम पाण्याचे झरे आहेत, त्या ठिकाणी काही मॉबिडनची घरं आहेत, ही मॉबिडन वस्ती इथं. ज्यावेळेस पूर आला होता त्यावेळेस हा भाग सर्व बुडाला होता, ही घरं पण पूर्ण बुडाली होती, म्हणजे कौलं बुडाली होती, तेवढं पाणी होतं. पण ही लोकं कशी बशी वाचली, त्यांच्या म्हशी वगैरे सर्वी गुरं ढोरं सर्वी गेलीत, खूप नुकसान झालं आपण लोकांचं. मॉबिडन आहेत सरी, मग हा हे लोक करतात ना. कुंपण कसं घातले बघा, हे कडीपत्ताचं झाड बघा केवढं आहे. आपल्याला विकत आणायला लागतो कडीपत्ता, यांच्या घरात खूप मोठी मोठी झाड आहेत कडीपत्त्याची. अशी खूप सुंदर अशी घर आहे तिकडे. नाही ना, चालत जात खाली. इकडं गरम पाण्याचं झर आहेत सर्व. हे एक कुंड आहे, ते चपला काढायचे इथे इथं वाटत. हे बघा हे कुंड आहे, हे इथे पण कुंड आहे. हे बघा बापरे, पाण्याची वाप काय मारते गरम गरम. हा जरा लय पडत आहे. हे गरमले जास्त आहे पाणी, खाली काय फळे काय काय कुजल्या नाहीत ना तुम्ही? इथलीच काय का फिरायले हो? तुम्हाला इथल्या बद्दल काय माहिती आहे का? थोडी युट्यूबला दिसाल माहिती नाही काय तुम्ही दाखवा चला, कारण आपल्याला उशीर खोलला नाही जास्त. हा बसा, नाही बसा म्हणजे बुडाले पाहिजे पूर्ण. कुठं बरं ना युट्यूबला दिसा, कुणाला माहिती असली तर सांगा काय रे. हा इकडं सारा परिसराची झाडं बिड खूप सुंदर आहेत. इकडे बघा हे परी इकडं. आणि एक काम करा, चल बाथरूम बघा काय बदलायला आहे. अरे तुला काय करा, कपडे बदलायचे काय? तिथं काय राहायचे काय? अरे कपडे बदलाय का आले?
हा इकडे एक बाथरूम ठेवलाय कपडे बदलण्यासाठी, जे पर्यटक लोक आहेत त्यांचे कपडे बदलण्यासाठी हा रूम केलेला आहे. म्हणजे इथं सोय तुम्हाला कपडे बदलायची वगैरे आहे, इकडे आंघोळ जर केली तर. इथली काही स्थानिक मुलं आहेत ही आंघोळ करतात इथं, आणि आम्ही पण आता करणार आहोत. बघा हा जो इथं हॉल एक आहे, त्या हॉलातून जे पाणी येते ते पूर्ण गरम त्या हॉलातून येते आणि बुडबुडे दिसत का तुम्हाला? हा हे बुडबुडे जे येत आहेत पाण्याचे, तिथूनही पूर्ण गरम पाणी येते. इथली काहीतरी इथले गावातले स्थानिक पोरं आहेत, ते पण इथे आंघोळ करण्यासाठी. हे बरे दिदी येत, अरे ती पोरं जाय पण काळू होईल मग. अरे नाही तो वर तिकडे येतो नाही तो तिकडे वर त्याचे रोल आहे हे लोक आणि लोकांच्या म्हणण्याप्रमाणे मी जे काय ऐकलंय ते की कुठलीही तुमची शारीरिक व्याधी असेल, गंभीरदुखी असेल किंवा तुमचं काय त्वचा रोग असेल तर ह्या पाण्याने आंघोळ केल्यानंतर पूर्ण बरा होतो असं ऐकण्यात आलेलं आहे. म्हणून आम्ही पण इकडे बघण्यासाठी खास आलेलो. पाणी उडू का? ते आमची वरीत आहे, दिदी आहे, गरम पाण्याची एन्जॉय करण्यासाठी आली आहे. तुला माहिती आहे तुला काय माहिती? हा इकडे गावाला आहे, गावात म्हणजे इथं शेजारी. हा गरम पाण्याचा शेजारी. खूप कडक 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 पाणी. कारण सांगायचं
चल वळी बाहेर ये दीदी थोडा वेळ तुझा मम्मी तो होईपर्यंत तू मम्मी मम्मी बनतो चला चला तर तू ये कर ना बाहेर खाली येऊन उतरून बाहेर टाकू असं आजी बोलला मराठी कॅमेरा सगळा नदी आहे सर्वी खाली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन तीही दाबा. I think it's on to me.
that you ain't coming back. I've lost my chance to see us find our way back. And in the end, amidst these trying times, I'll always try to find you. I'll lie to you.